तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगोदे विनोबानगर आदिवासीवाडी येथे दिनांक 17 मे 2021 रोजी सोमवारी चक्रीवादळात आंब्याच्या झाडांच्या फांदी पडून रामाबाळू कातकरी 80 वर्षाच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला होता। त्यांची पत्नी सीमा कातकरी याही जखमी झाल्या होत्या। या घटनेची माहिती समजताच गुरुवार दिनांक 20 मे रोजी केंद्रीय मंत्री तसेच रिपाई ज्येष्ठ नेते खासदार रामदास आठवले यांनी सकाळी गोगोदे येथे कातकरी कुटुंबाची भेट घेतली। तर यावेळी जखमी झालेल्या पत्नी सीमा कातकरी यांची चौकशी करून त्यांना शासनाच्या योजनेची त्वरित मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे नामदार आठवले यांनी सांगितले। यावेळी जगदीश गायकवाड, सुमित मोरे, प्रशांत पाटील, संताजी शेळके, सुशांत सतपाल, विनोद जोशी, अविनाश म्हात्रे, सुधाकर पाटील, विजय म्हात्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरमट, तहसीलदार अरुणा जाधव, ग्रामसेवक ऋषाली पाटील, तलाठी स्वप्नगंधा पाटील, ग्रामस्थ नितीन जेधे, रामदास पवार, जानू पवार, समीर पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी प्रशांत पोद्दार, पेण। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।